नमस्कार मी सुप्रिया सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये हेल्थ केअर तीन टप्प्यात प्री प्रेग्नन्सी प्रेग्नन्सी आणि बेबी केअर आजचा आपला टॉपिक आहे येत्या एकवीस जून रोजी जे सूर्यग्रहण होणार आहे त्याच्यावरती आपला जो व्हिडिओ ऑलरेडी झाला आहे पण त्याच्या कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या कमेंट्स आणि खूप प्रश्न आले तर त्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमधून मी देणार आहे थोडंसं टायमिंगचं कन्फ्युजन आहे काळ काळ ग्रहण काळ बाबतीत सर्व काही डिटेलमध्ये सांगणार आहे नेमकं काय करायला हवं काय करू नये पुन्हा एकदा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतील तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन विषयांचे अपडेट्स मिळत राहतील तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न की नेमका ग्रहण काळ कधी आहे ग्रहण काळाविषयी खूप कन्फ्युजन झालेलं आहे कारण बऱ्याच ठिकाणी वेगळा ग्रहण काळ सांगितला आहे पूर्ण भारताचा जर विचार केला तर ॲक्च्युली भारतामध्ये दोन प्रकारचे सूर्यग्रहण दिसणार आहे खंडग्रास आणि कंकणाकृती ठीक आहे तर उत्तर भारतामध्ये जो टाईम आहे जो मी सांगितला होता तो आहे स सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आंशिक ग्रहण सुरू होणार आहे दहा वाजून सतरा मिनिटांनी पूर्ण ग्रहण सुरू होणार आहे बारा वाजून दहा मिनिटांनी ग्रहणाचा मध्य असेल दोन वाजून दोन मिनिटांनी पूर्ण ग्रहण समाप्त आणि तीन वाजून चार मिनिटांनी आंशिक ग्रहण समाप्त ठीक आहे बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की सव्वा नऊ ते तीन वाजेपर्यंत कसा काय हा टाईम आहे तर हे राहिलं आपल्या महाराष्ट्र किंवा कर्नाटकमध्ये पण कधी दिसेल हा टाईम मला विचारला होता स्पेशली महाराष्ट्रामध्ये सकाळी दहा वाजून बारा वाजता ग्रहण सुरू होणार आहे मध्य असेल अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आणि दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी ग्रहण समाप्ती होणार आहे तर मग तुम्ही नेमकं ग्रहण कधी पाळायचं तर तुम्ही दहा ते दीड या वेळेमध्ये हे ग्रहण पाळा आणि जे उत्तर भारतात आहे त्यांच्यासाठी ग्रहणाचा टाईम आहे सव्वा नऊ ते तीन वाजून चार मिनिटे आता ग्रहण काळ मला वाटतं हे कन्फ्युजन दूर झालं असेल त्यानंतर दुसरी गोष्ट सुतक काळ ॲक्च्युली सुतक काळ हा ग्रहणाच्या बारा तास आधीपासून चालू होत असतो तर रात्री दहा वाजल्यापासून सुतकाळ चालू आहे पण बऱ्याच ज्योतिषांनी असं सांगितलेलं आहे की पहाटे साडेचार वाजल्यापासून जे वयोवृद्ध आहेत बालक आणि गर्भवती यांनी साडेचार वाजल्यापासून हा काळ मानावा कारण हे ऑलरेडी गर्भवती म्हणा वयोवृद्ध हे उघडलेले असतात ह्या सगळ्या अस गोष्टींचं पालन करणं शक्य नसतं त्यामुळे हा टाईम दिलेला आहे पण सुतक काळ पाळायची गरज नाही आहे सुतक काळात तुम्ही सर्व काही करू शकता स्वयंपाक करू शकता वॉशरूमला जाऊ शकता झोपू शकता सगळं करू शकता महारा महा फक्त आता स्पेसिफिक महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही दहा वाजल्यापासून ग्रहण पाळू शकता तेही तुम्हाला पाळायचं असेल तर आता दुसरी गोष्ट मला अजून एक प्रश्न आला होता की गर्भवतींसाठीच का हे नियम आहेत जर घरच्यांनी गर्भवतीला फळं कापून दिले किंवा घरच्यांनी जेवण बनवलं वगैरे तर ते त्यांना बॅक्टेरियाचा काही प्रॉब्लेम होणार नाही का तर असं काही नाही आहे सूर्यग्रहणमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ती ही की ग्रहण काळात तुम्ही उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघायचं नाही आहे हे एकच महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला पाळायची आहे जेवण करताना ऑफकोर्स युव्हिलाईट्सचं प्रमाण कमी असतं बॅक्टेरिया वाढतात त्यामुळे जेवण करताना ते गरम करून घ्यायचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही गर्भवतींनीच का पाळायचं ह्याचं उत्तर हे आहे कारण आपल्या इकडे अशी मान्यता आहे की ग्रहणाच्या वेळेमध्ये गर्भवती जी काही ॲक्टिव्हिटी करते त्याचा परिणाम हा पोटात असणाऱ्या बाळावरती होतो म्हणून हे गर्भवतींसाठी खूप नियम चालत आलेले आहेत आणि हे प्रत्येकावर डिपेंड आहे कोणासाठी ह्या श्रद्धा आहेत कोणासाठी ह्या अंधश्रद्धा आहेत ठीक आहे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे पण मी अजून ही एक गोष्ट सांगते की अगदीच म्हणजे कठोर नियम पाळायची काही गरज नाहीये उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघायचं नाही आवश्यकता नसेल तर बाहेर जायचं नाही आता ज्यांचे वॉशरूम घराच्या बाहेर आहेत त्यांनी काय करायचं वॉशरूम जर तुमचा तुम्ही प्रेग्नंट आहात तर वॉशरूमला जाणं हे आवश्यक आहे कंट्रोल करू नका मी आधीही सांगितलं आहे त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात अशा वेळेला तुम्ही वॉशरूमला जा महत्त्वाचं काय आहे की तुम्ही ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहायचं नाही आहे ठीक आहे हे गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर अजून एक प्रश्न होता की आ, सुतक काळात नेमका काय काय करू शकतो झोपू शकतो का जेवण बनवू शकतो का तर याचं उत्तर हेच आहे की सुतक काळात तुम्ही नेहमी ज्या ॲक्टिव्हिटी करता त्या सर्व करू शकता इवन दो ग्रहण सुद्धा करू शकता पण आपल्या इकडे ज्या मान्यता आहेत त्यामुळे काही गोष्टींची भीती आपल्या मनात बसलेली असते म्हणून ग्रहण काळामध्ये दहा वाजून बारा मिनिटे ते दुपारी एक वाजून एकतीस मिनिटे एवढा वेळ तुम्हाला बसायचं आहे आता बसायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचंय तर तुम्ही टी व्ही पाहू शकता मोबाईल सुद्धा पाहू शकता मोबाईलवर टाईमपास कर ह्याविषयी पण मला प्रश्न आले होते की जेव्हा मोबाईल ऑपरेट करणार तेव्हा बोटांची हालचाल होते तर याचा काही परिणाम होणार नाही का तर नाही होणार जर असा परिणाम व्हायचा असता तर मग प्रत्येक ऍक्टिव्हिटीनेच परिणाम झाला असता गर्भवतीच्या बसण्याने गर्भवतीच्या हलण्याने सुद्धा परिणाम झाला असता अगदी असं बसू तर शकत नाही थोडीफार हालचाल ही होतच असते मुळात काय होतं प आता जी टेक्नॉलॉजी आली आहे आता तुम्ही पाहाल अठरा ते बाराव्या आठवड्यात तुमचं अँटी स्कॅन होतं अठरा ते विसाव्या आठवड्यामध्ये अॅनमिली स्कॅन होतं डबल मार्कर टेस्ट आहे ट्रिपल मार्कर टेस्ट आहे जेनेटिक्स स्क्रीनिंग आहे त्याच्यामुळे बाळामध्ये जर काही डिफेक्ट असेल तर हे सगळं आपल्याला आत्ताच कळतं पहिल्या काळामध्ये ह्या सुविधा नव्हत्या त्यामुळे जन्मल्यानंतर जेव्हा बाळामध्ये काही डिफेक्ट जाणवायचे अवयवांमध्ये ओट दुबंगलेले असणं किंवा हातापायाच्या बोटांमध्ये काही डिफेक्ट असेल आता हे सोनोग्राफीमध्ये कळते पण हे आधी कळत नव्हतं जन्मल्यानंतर जेव्हा कळायचं तेव्हा असेच कळ्यास लावले जायचे की नक्कीच ग्रहण काळात हे असं केलं असेल म्हणून आता बाळाला असं झालं आहे पण आता तसं नाही आहे आता तुम्हाला तुमच्या टेस्ट केल्यानंतर सर्व काही कळतं सो ह्या काही गोष्टी पहिला जो सायन्सचा किंवा टेक्नॉलॉजीचा जो अभाव होता त्यामुळे काही गोष्टी पहिल्यापासून मानत आल्या आहेत ठीक आहे तर ह्याचा ताण घेऊ नका मोबाईल तुम्ही ऑपरेट करू शकता मांडी घालून बसायचं का तर असं म्हटलं जातं की मांडी घालू नये पण ठीक आहे तुम्ही असं मागे टेकून बसा पाय पसरून बसा तुम्ही पडूही शकता झोपू नये ग्रहण काळात असं म्हटलं जातं हे आपापल्या श्रद्धावर आपल्या आपल्या विश्वासावर आहे जर तुम्ही ग्रहण काळ मानत असाल तर ग्रहण काळात झोप झोपू नये पण तुम्ही पडून राहू शकता ठीक आहे जे ग्रहण काळ मानतात ज्यांना ग्रहण काळ पाळायचा आहे त्यांच्यासाठी काही गोष्टी की हाताची बोटं मोडू नये मांडी घालून बसू नये झोपू नये ठीक का आहे काही धारधार वस्तू काही कापू नये ठीक आहे ह्या गोष्टी ज्या चालत आल्या आहेत तुम्हाला पाळायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही पाळा पण तुम्ही टेकून बसू शकता पाय पसरून बसू शकता पडून देखील राहू शकता कारण बऱ्याच जणांना बेडरेस्ट सांगितलेली असते अशा वेळेला तुमच्याकडे झोपून राहण्याशिवाय पर्याय नसतो म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला गॅरंटी नाही आहे की ही गोष्ट आपण केल्याने असं होऊ शकतं ह्या फक्त आपण ऐकत आलेल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी एवढं बसून राहून आहे त्या बाळाला स्वतःला त्रास न झालेला बरा तर तुम्ही पाळा ना काही दोन तीन तास बसायला काही हरकत नाही पण त्यावेळेमध्ये अगदीच त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका बर्डन घेऊ नका ग्रहणाच्या आधी तुम्ही जेवण करून घ्या मध्येच भूक लागली तर मी आधी सांगितलं तसं फळांचं सा सेवन करा पाणी पिऊ शकता तुळशीच्या पाण्याचा आधार घ्या कारण ज्यांनी ह्या गोष्टी काढल्या त्यांनीच त्याच्यावर उपाय पण दिले आहेत तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामुळे तुळशीचे पान तुम्ही पाण्यावर अन्नावर ठेवू शकता फक्त एवढंच आहे की ते अन्न पाणी तुम्ही गरम करून उकळून चांगलं घ्यायला पाहिजे आणि राहिलं काही गोष्टी की फक्त गर्भवतीसाठी जो प्रश्न होता तर घरातल्या सगळ्याच लोकांनी ग्रहण काळात एकच गोष्ट पाळायची जे काही खाल प्याल ते गरम करून उकळून घ्या बाहेर जर तुम्ही पडलात तर उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे ग्रहणाकडे पाहू नका ठीक आहे हे झालं नॉर्मली सगळ्यांसाठी तर सुतक ही क्लिअर झालाय ग्रहण हे क्लिअर झालाय काय करायचं काय नाही हेही क्लिअर झालंय त्यानंतर अजून एक प्रश्न होता की ग्रहण काळामध्ये म्हणजे ॲक्च्युली आपल्याकडे अशुभ मानलं जातं तर देवघर किंवा मंदिर बंद ठेवतात अशा वेळेला देवाची पूजा करू नये देवाची पूजा करू नये पण तुम्ही जेव्हा बसता ठीक आहे तीन तास तुम्ही बसता अशा वेळेला तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता देवाची पुस्तकं वाचू शकता आणि तुम्हाला जे आवडतं तुम्ही ते वाचत बसा त्याच्यातही असा प्रश्न हो। मला एक कमेंटमध्ये आली होती जसं मोबाईल ह्या वापरल्यावर ठीक आहे उलट आपल्याकडे पूर्वजांनीच सांगितलं आहे की ग्रहण काळात तुम्ही देवाची पुस्तकं वाचत बसा मग त्यावेळेला ते पेज तर उलटच असतील काहीही होत नाही मुळात ह्या गोष्टींनी ताण घेऊ नका ग्रहण काळात मी स्वतः टी व्ही बघितला आहे पुस्तकं वाचली आहेत फोन वापरला आहे आणि हे मी कमेंटमध्ये पण सांगितलं आहे तुम्ही सियाला पाहिलं आहे ठीक आहे तर मला वाटते तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील पुन्हा एकदा सांगते सूतक काळात तुम्ही रोज ज्या ॲक्टिव्हिटी करता जी कामं करता ती करू शकता ग्रहण काळ दहा वाजून बारा मिनिटे ते एक वाजून एकतीस मिनिटे महाराष्ट्रात उत्तर भारत नऊ वाजून पंधरा मिनिटे ते तीन वाजून चार मिनिटे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा हसत राहा पॉझिटिव्ह राहा